राजधानी दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी आंदोलनास बसले आहेत। तर गेल्या 5 दिवसांपासून हे आंदोलन सुरू असून केंद्र सरकारने या आंदोलक शेतकऱ्यांना चर्चेचं आवाहन केलंय, परंतु शेतकऱ्यांकडून त्याला अद्यापही प्रतिसाद मिळालेला नसून या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली। यावेळी देव दीपावली निमित्त पंतप्रधान मोदी आज वाराणसीमध्ये आहेत, त्यामुळे त्यांनी केंद्रात पारित केलेल्या कृषी कायद्याचं समर्थन केलं। तर एखाद्या क्षेत्रात आधुनिकतेवर भर दिला जातो तेव्हा तेथील शेतकऱ्यांना त्यांचा मोठा फायदा होतो। गेल्या काही वर्षात तसा प्रयत्न झाला असून गावखेड्यांमध्ये चांगल्या रस्त्यांसोबतच धान्य साठवणुकीची व्यवस्था, कोल्ड स्टोरेज देखील उभारलं गेलं पाहिजे, यासाठी 1,00,000 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा करण्यात आली आहे। दरम्यान देशात पहिल्यांदाच किसान रेल्वे सुरू करण्यात आली असून यामुळे शेतकऱ्यांना नव्या बाजारपेठा उपलब्ध झाल्या आहेत। तसंच आता मोठ्या शहरापर्यंत शेतकऱ्यांना पोहोचता येणार असून त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात सकारात्मक वाढ होताना दिसत आहे, असं मत पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केलंय। त्याचबरोबर मोदी यांनी म्हटलंय की कुणाला जुन्या पद्धतीनेच व्यापार योग्य वाटत असेल तर तो पर्याय कुठपर्यंत केला गेलाय असा प्रश्न यावेळी मोदी यांनी उपस्थित केलाय। याचबरोबर कोणाला जुन्या पद्धतीनेच व्यापार योग्य वाटत असेल तर तो पर्याय कुठे बंद केला गेलाय असा प्रश्न मोदी यांनी यावेळी उपस्थित केलाय। तर विरोधकांकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न, कृषी कायद्यातील बदलांचा निर्णय तर योग्य आहे परंतु त्यामुळे पुढे जाऊन परिणाम भोगावे लागतील अशी भीती लोकांच्या मनात निर्माण केली जात असल्याचा आरोप देखील मोदी यांनी विरोधकांवर केलाय। तर जे आतापर्यंत झालंच नाही, जे कधी होणार नाही, त्यावरून समाजात संभ्रम निर्माण केला जात असल्याचं देखील मोदी म्हणाले। तसंच नव्या कृषी कायद्याबाबतही हेच घडत आहे आणि हे तेच लोक आहेत ज्यांनी अनेक दशक शेतकऱ्यांचा छळ केलाय अशी टीका मोदी यांनी काँग्रेसचं नाव न घेता केली आहे। तर कृषी कायद्यांमध्ये शेतकऱ्यांना नवे पर्याय आणि कायद्याचं संरक्षण देण्यात आल्याचं मोदी यांनी सांगितलं।